भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्ष आघाडीच्या अधिकृत उमेदवार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आमदार यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी नामांकन अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी सातरगाव मार्गावर सभा घेतली. ताशांच्या गजरात आमदार यशोमती ठाकूर यांचं आगमन झालं. हम होंगे कामयाब या बॅनरवर ठाकूर यांनी हाताच्या पंजाचा ठसा उमटवून सर्वांना मंचावरून अभिवादन केलं. मंचावर माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषद सभापती जयंत देशमुख, विलास महल्ले, काँग्रेसच्या छाया दंडाळे, संतोष महात्मे, शिल्पा बोडके, हरिभाऊ मोहोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 5 महिला मजुरांनी गोळा केलेले पैसे यशोमती ठाकूर यांना दिले. मंचावरून अनेक राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडून यशोमती ठाकूर यांना तिसऱ्यांदा निवडून देण्याचं आवाहन केलं. मतदार खऱ्या ज्या जोशाने आज त्या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, हे खर तर ताईंच्या होऊन गेलेल्या 10 वर्षाच्या कार्याची पावती पावती देत असताना आज अमरावतीवरून जेव्हा आम्ही इकडे येत होतो, सतत लोक जे येणारे होते ते फोर व्हीलरच नाही, कुठल्याही गाडीघोडीची अपेक्षा न करता मोटरसायकलवर प्रवास करून ह्या ठिकाणी सर्व लोक ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आज मी या ठिकाणी एकच सांगेन, ताई या ठिकाणी यशोमती ताई उपस्थित आहे, आमचे आदरणीय भैयासाहेब उपस्थित आहे, परंतु आपण जे काही जिल्ह्यामध्ये संघटन करत असताना ज्या ज्या आपल्या कार्यकर्त्यांवरती ज्या ज्या तुम्ही जबाबदाऱ्या दिल्या त्या त्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या पार पाडलेल्या आहेत, पदांवरती बसवलेल्या आहेत. ही नामांकन सभा नसून विजयी रॅलीची सभा आहे अशी प्रतिक्रिया माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी दिली. या प्रसंगी सांगितलं पाहिजे, ज्याप्रमाणे तुमचा आमचा अनुभव आजच्या शासनाचा कटू आहे तसंच पुन्हा राज्याचा सुद्धा आहे, आणि त्यामुळं आपण आमदारालाच नाही तर मंत्र्याला निवडून देणार आहो याची सर्वांनी जाणीव ठेवण्याची गरज आहे, हे सुद्धा जाणीवपूर्वक मी इथं बोललो पाहिजे. युवकाने तिरंगाचे प्रतिकात्मक शरीरावर रंगरंगोटी करून हातात काँग्रेसचा ध्वज फडकवीत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. यशोमती ठाकूर यांनी भाषणातून महापुरुषांची नावं घेऊन भाषणाला सुरुवात केली, शेरो शायरी केली. एक हमारी और एक उनकी, मुल्क में है आवाज दो, अब तुम पर है तुम आवाज, तुम कौन सी आवाज सुनो, तुम क्या मानो. एक हमारी एक उनकी, मुल्क में है आवाज दो, अब तुम पर है तुम कौन सी आवाज सुनो, तुम क्या मानो. हम कहते हैं जात धर्म से इंसान की पहचान गलाबो, होता है तो होने दो. एक हमारी और एक उनकी, मुल्क में है आवाज दो, एक तुम पर है अब तुम पर है, तुम कौन सी आवाज सुनो और तुम कौन सी आवाज मानो. हम कहते हैं बेघर बेदर्द लोगों को आबाद करो, और वो कहते हैं भूले बिसरे मंदिर मस्जिद को याद करो. बात तो यही शुरू है इस देश में. 7-12 कोरे झाले का, पेट्रोलचे भाव, गॅसचे, खतांचे भाव मात्र वाढले, मग याला अच्छे दिन तुम्ही म्हणणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित नागरिकांना केला. पण काय विचार करतो आणि ते काय विचार करतात याची गोष्ट अख्ख्या हिंदुस्थानात सुरू आहे, फक्त तिवशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नाही. मला काही प्रश्नांची उत्तरं माय बाप हो तुमच्यापासून पाहिजे. पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषदेचे सगळे मेंबर, सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभारही मानतो. मी 2-4 प्रश्न आपल्याला सगळ्यांना विचारणार आहे, मला उत्तर देणार का, आणि व्यवस्थित उत्तर मिळालं पाहिजे. 7-12 कोरे झाले का, 7-12 कोरे झाले का, बोंडअळीचे पैसे आपल्याला मिळाले का, पेट्रोलचा भाव वाढला का, हो पेट्रोलचा भाव वाढला का, गॅसचा भाव वाढला का, खताचे भाव वाढले का,
तुम्हाला आम्हाला बोंडळी आली होती त्याचे पैसे मिळाले का? नाही मिळाले. आणि मग अच्छे दिन तुम्ही येले म्हणणार का की पहिल्या निवडणुकीला सामोरे जातोय. राजकारणामध्ये खूप आपण उंच आट गाठला पाहिजे आणि खूप आपण त्या ठिकाणी काय गोंधळ केला पाहिजे असं काही मनामध्ये नव्हतं. पण भैय्यासाहेबांनी लहानपणापासून शिकवलं आणि 2004 ची निवडणूक मला कोणीतरी आता येता येता आठवण करून दिली. बाई म्हणे चौथ्या निवडणुकीला समोरे जात आहे. 2004 ला कशी निवडणूक अर्चनाताई डिक्लेअर झाली होती, तिकीट डिक्लेअर झाली होती तुम्हाला आठवत आहे काय? आठवत आहे. त्यावेळेला माझी ही पोरं छोटी छोटी होती, 2 आणि 3 वर्षाची होती. माझे यजमान जेव्हा माझ्या आयुष्यातून निघून गेले त्यावेळेला ही 3.5-4 वर्षाची होती. आणि त्यावेळेला मनामध्ये एवढंच होतं की कमीत कमी निदान 550,000 रुपये तरी आपण कमवू शकलो पाहिजे की ही पोरं मोठी करू शकलो पाहिजे. कोणावर समोर हात आपल्याला फिरवावा लागू शकला नाही पाहिजे. परिवारातील संघर्ष यशोमतींनी भाषणातून स्पष्ट केला. मात्र वडील भैय्यासाहेब ठाकूर यांनी धीर दिला आणि लढण्यास बळ दिलं. 2009 मध्ये काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने निवडून आली. 1260 पेक्षा जास्त कोटींची कामं झाली आहे आणि अनेक कामं मतदार संघात केली. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. नवरा नाही, वडील नाही, 2 मुले आहेत आणि तुम्ही जनता आहे, काही चुकलं तर माफ करा अशा भावनिक शब्दात यशोमतींनी भाषण दिलं. पैदा झालेली नाही, तुला डोळे आणि अश्रू सगळ्यांचे तिथं पुसले पाहिजे. उठ, रडणं बंद कर. आणि अवघ्या 16व्या 17व्या दिवशी मला तळेगाव ठाकूर मध्ये खूप मोठा पाऊस आणि खूप गारा पडल्या होत्या. त्यावेळेला माझ्या काही भगिनी माझ्या सोबत असतीलही. त्यावेळेला मी तिथं आली. 17वा दिवसच होता माझ्या यजमानांना जाऊन. मी तिथं गेल्यानंतर सगळे ते दुःख विसरली. कारण एक आजी माझ्या जवळ आली आणि माय म्हणे तुम्ही मोठ्या पोराची पोर आहात, तुम्हाला तर भरपूर काही भेटन. मा नवरा गेला त्यावेळेला माझं पोटामध्ये पोर होत आणि आज माझं पोर म्हणे डॉक्टर होत आहे. तर तू घाबरू नको, आम्ही तुमच्या सोबत आहे, तू काम करत राह आम्ही सोबत. तिथनं मला प्रेरणा मिळाली की आपणही आयुष्यामध्ये काही होऊ शकतो, काही करू शकतो. योगा योगानं संघटनेमध्ये काम करण्याचा योग मिळाला. आणि योगा योग आहे की ज्यावेळेला राष्ट्राची जनरल सेक्रेटरी होती त्यावेळेला सन्मान्य राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करू शकलो आणि 2009 ची तिकीट माझ्या पदरामध्ये पडली. आणि आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी काँग्रेसनी, राष्ट्रवादीनी, कम्युनिस्ट पक्षांनी, RPI गटांनी, सगळ्या मित्र पक्षांनी, शेतकरी संघ, त्यावेळेला सर्व मंडळी सोबत होती. तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला आणि आपण त्या ठिकाणी विजयश्री मिळू शकलो. आकडेवारीनी मोजायची आणि पैशांनी सुद्धा आकडेवारी त्या ठिकाणी मोजायची. सगळ्यात जास्त कामं 1200 कोटी किती रे बाबा, मला ते आकडे 1260 आताही त्याच्यापेक्षा जास्त आहे. कोटी रुपयांची कामं मागच्या पंचवार्षिक मध्ये झाली होती आणि तेवढीच कामं त्याच्यापेक्षा जास्त, शीतभर जास्तच कामं यावेळेला झालेली आहे. यावेळेला सत्ता नव्हती म्हणून थोडासा कमी जास्त वेळ नक्की झाला असेल, पण फुल नाही फुलाची पाकळी प्रत्येक गावामध्ये टाकण्याचा अट्टहास त्या ठिकाणी मी केलेला आहे. साथ द्या असं या ठिकाणी तुम्हाला प्रांजळपणे विनंती करते. आणि आपल्या आपल्या बूथवर आपण समोर राहिलो पाहिजे असा अट्टहास करा. माझ्या महिला भगिनी नेहमी माझ्या सोबत असतात. काही असलं, कुठून आलं तर आवाज देतात आणि तुमच्या प्रेमाचं खरंच त्या ठिकाणी मोल नाही. तुम्ही जेवढं करता त्याचं मी पूर्ण परतफेड करू शकेल की नाही शकेल हे मला माहिती नाही, पण तुमच्या प्रेमाची मला खूप गरज आहे एवढं या ठिकाणी बोलते. त्यानंतर दिवसा तहसील कार्यालयात ताशांच्या गजरात येऊन त्यांनी नामांकन दाखल केलं. काँग्रेसचे झेंडे दुपट्टे फडकावत घोषणा देत ही रॅली नामांकनासाठी दाखल झाली.